नवीन जो व्हेरियंट आहे त्या बाबतीत केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना निर्देश दिलेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी देखील सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर VC द्वारे मीटिंग देखील केली. सर्व राज्यांना निर्देश, सूचना, नोटिफिकेशन, गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत. काळजी घ्यायची आहे. जसं आपण म्हणाला तसं काही राज्यांमध्ये, केरळसारख्या राज्यामध्ये 2800 जास्त पेशंट, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रात देखील 37 संख्या होती आणि गोवा, या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि इतर राज्यांनाही दिलेल्या आहेत. काळजी करण्याचं कारण नाही, कारण JN.1 हा सब व्हेरियंट आहे आणि फार काही सिरियस नसला तरी आपण मात्र कोविडचा संकटाचा सामना केलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेष करून सिनियर सिटीजन्स असतील, काही लोकांच्या ट्रीटमेंट चालू असतील, काही पेशंट ट्रीटमेंट घेत असतील, काही इम्युनिटी सप्रेस झालेले असतील, त्यांनी मात्र विशेष काळजी घेण्याची गरज आहे. JN.1 घाबरण्याची गरज नाही, परंतु काळजी मात्र निश्चित घ्या. काही सिम्प्टम्स आले, सर्दी, खोकला, ताप यासारखे, तर त्वरित रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. सर्व राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा लेवलच्या हॉस्पिटलला, सिव्हिल हॉस्पिटलला, मेडिकल कॉलेजेसला देखील सतर्क राहण्याचे आणि ट्रीटमेंट अवेलेबिलिटी